11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता 23 जून 2020 शासन निर्णय। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्यातील ज्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहे त्या आता आपण पुढे बघणार आहोत। तर शासन निर्णय मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका व औरंगाबाद महानगरपालिका या महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून खालीलप्रमाणे सुधारित कार्यपद्धती अवलंबिण्यात यावी। तर यामध्ये सर्वात प्रथम आरक्षणासंदर्भात ज्या तरतुदी आहे त्यामध्ये पहिली तरतूद सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजेच SEBC असलेल्या आरक्षणामध्ये 16% ऐवजी 12% असा बदल करण्यात येत आहे। दुसरा, अपंग तसेच दिव्यांगसाठी असलेले आरक्षण 3%-वरून 4% करण्यात येत आहे। या व्यतिरिक्त संविधानिक आरक्षण अल्पसंख्याकांसाठी राखीव कोटा व व्यवस्थापन कोटा इत्यादीसाठीच्या राखीव जागांचे प्रमाण शासनाच्या प्रचलित धोरणानुसार तसेच संदर्भाधीन शासन निर्णय 11 मधील तरतुदीनुसार, आता 11 नंबरचा जो शासन निर्णय आहे यामध्ये जे संदर्भ देण्यात आलेला आहे तर तो 11 नंबरचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाचा 7/3/2019 रोजीचा तो शासन निर्णय आहे, त्यानुसार तरतुदी राहणार आहे। दुसरं सर्वात महत्त्वाचं प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातील तरतुदी, यामध्ये प्रथम द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणजे बायफोकल प्रवेश, द्विलक्षी अभ्यासक्रम बायफोकल प्रवेश हे शून्य फेरीमध्ये आयोजित करण्यात येऊ नयेत। सदर प्रवेश नियमित फेरीमध्ये समांतर प्रवेश प्रक्रिया म्हणून करण्यात यावेत। तसेच द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणजेच बायफोकल प्रवेशाबाबत सद्यस्थितीत असलेले अन्य नियम लागू राहतील। प्रथम येईल त्यास प्राधान्य FCFS फेरी, आता हा दुसरा नियम, प्रथम येईल त्यास प्राधान्य FCFS ही फेरी रद्द करण्यात येत आहे। त्याऐवजी आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेरीची प्रक्रिया अवलंबिण्यात यावी। येथे सर्व जागा या सर्वसाधारण जागांमध्ये रूपांतरित करण्यात येतील व आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील गुणांवर आधारित जागा देण्यात येतील। सदर सुधारणेमुळे 7/3/2019 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7.4, परिक्र 9.5 व परिक्र 11 ऐवजी खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे। आता बदल कोणते करण्यात आलेले आहे तेही आपण बघणार आहोत 7/3/2019 शासन निर्णयातील बदल। त्यातला पहिला जो बदल आहे तर तो 7.4, आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे। 9.5 मधील बदल, प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीमध्ये होऊ शकतील, तथापि घेतलेला प्रवेश रद्द केलेले तसेच शाखा महाविद्यालय बदल करू इच्छिणारे विद्यार्थी आधीचा प्रवेश रद्द करून विशेष फेरी क्रमांक 1 व नंतरच्या अतिरिक्त विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील। त्यानंतर 11 नंबरचा जो बदल आहे, नियमित फेऱ्या संपल्यानंतर 1 विशेष फेरीचे आयोजन करण्यात यावे। विशेष फेरी संपल्यानंतर आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे। इयत्ता 12वी प्रवेशासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील। त्यानंतर 2.3 नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची संमती घेण्याबाबत, तर याविषयी माहिती बघूयात। विद्यार्थ्यांनी नियमित फेऱ्यांनंतर विशेष फेरीदरम्यान संमती देण्याबाबत तरतूद करण्यात यावी। जे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याबाबत निश्चित नाही अशा विद्यार्थ्यांनी संमती दिली नाही तर प्रवेश प्रणालीमध्ये त्यांचे अर्ज जैसे थे ठेवण्याची सुविधा करण्यात यावी व सदर फेरीमध्ये त्यांना संधी उपलब्ध असणार नाही, तथापि त्यांना पुढील फेरीत संमतीच्या अटीच्या अधीन राहून सहभाग घेण्याची संधी असेल। पुढचा महत्त्वाचा मुद्दा 2.4 क्रमांक आहे याचा, माहिती पुस्तिका।
कोविड-19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना छापील माहिती पुस्तिका न देता डिजिटल स्वरूपात माहिती पुस्तिका देण्यात यावी. सदर माहिती पुस्तिका PDF बुकलेट स्वरूपात ऑनलाईन प्रणालीवर तसेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. तथापि शाळा महाविद्यालयांनी माहिती पुस्तिकेच्या कमीत कमी 5 प्रती प्रिंट आउट्स शाळा महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांकरिता सुलभ संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी मार्गदर्शन केंद्रावर माहिती पुस्तिकेच्या कमीत कमी 5 प्रिंट्स उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतर पुढचा 2.5 नंबरचा विशेष जो मुद्दा आहे, प्रवेश प्रक्रिया शुल्क. राज्यात कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया प्रणालीमध्ये आवश्यक तरतुदी करण्यात यावी. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे 2.6 नंबरचा, ऑनलाईन प्रणालीमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत. ऑनलाईन प्रणालीमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची तरतूद करण्यात यावी. जसे की महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांचे माध्यमिक शालांत परीक्षा गुणपत्रिका आरक्षणाचा दावा केला असल्यास त्यासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र, ज्यामुळे सदर कागदपत्रांची शाळा मार्गदर्शन केंद्रांकडून पडताळणी प्रक्रियेदरम्यान पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे 3 नंबरचा, बृहन्मुंबई व पुणे महानगरपालिका संचलित कनिष्ठ महाविद्यालयांतील विशेष कोटा. पुणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील 50% जागा इन हाऊस कोटा अंतर्गत पुणे महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमिक शाळांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. सदर जागा राखीव ठेवण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर सशर्त परवानगी देण्यात यावी. यासाठी शिक्षण संचालक यांनी विद्यार्थ्यांना होणारे लाभ, स्थानिक परिस्थिती इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांची तपासणी करून तात्पुरती मान्यता द्यावी. प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदींच्या अनुषंगाने इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या अनुषंगाने संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी आवश्यक ती कारवाई करावी. प्रस्तुत सुधारणांव्यतिरिक्त शासन निर्णय दिनांक 28/3/2016 व शासन निर्णय दिनांक 7/3/2019 मधील तरतुदी कायम राहतील. तसेच 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत यापूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील ज्या तरतुदी शासन निर्णयातील तरतुदींशी विसंगत असतील त्या तरतुदी सदर शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, तर हा जो शासन निर्णय आहे हा जर आपल्याला पाहायचा असेल तर ही वेबसाईट आता आपण बघितली, या वेबसाईटवरती तुम्हाला हा शासन निर्णय पाहायला मिळू शकतो. याचे दिनांक जे आहे 23 जून 2020 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत हा शासन निर्णय जो आहे तो आपण पाहू शकता.